राज्यात सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी महायुतीकडून विलंब होतो यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घणाघात केलाय तर राज्याच्या विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्रपती राजवट का लावण्यात आली नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं मात्र विधानसभेची मुदत संपून 4 दिवस झाले तरी कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. मग राज्यात राष्ट्रपती राजवट का नाही असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही. जे काही चाललंय ते राज्याला यश होऊ नये. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही. तर यापूर्वी अनेकदा सत्ता स्थापनेसाठी विलंब झाल्याचं म्हणत अजित पवार यांनी जुन्या घटनांवर बोट ठेवलं. 23 अजून 7 दिवस पण नाही झाले. मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आठव 95 ला तर 1 महिना गेला होता. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. 26 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेची मुदत संपली. तर आता निकालाच्या 13 दिवसानंतर म्हणजे 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार आज पुण्यात पत्रकारांना सामोरे गेले. यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील महायुतीच्या सत्ता स्थापनेसंदर्भात अनेक प्रश्न विचारले. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास अंदाजात उत्तरं दिली. बसमध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळं तुम्हाला झोपा माफ मिळतंय असं म्हणताय. सुरुवातीला कुठली बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी. तू कसं रे विसरतोस? मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलं. पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही. मुख्यमंत्री पदाबद्दल अजित पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिलं. 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही वाटले. तुला आता दुसरे कुठले प्रश्न राहिले नाही. मी तुम्हाला सांगतो आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं. अजित पवार आपल्या रोखठोक आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात. त्याचीच प्रचिती पुण्यात पत्रकारांशी झालेल्या या संवादात आली.